तुरीच्या पाठोपाठ हळदीचा दरही गडगडला आहे. तेजीच्या दराने हळद खरेदी करून ठेवलेल्या व्यापाऱ्यांनाही मंदीचा फटका बसला आहे. तुरी पाठोपाठ हळदीचा दरही गडगडला आहे. तुरीला निदान किमान आधारभूत किमतीचा आधार तरी आहे, मात्र हळदीला किमान आधारभूत किंमत हमीभाव या कशाचाच आधार नाही, त्यामुळे उत्पादकांची अवस्था बिकट झाली आहे. तेजीच्या अपेक्षेने हळद घेऊन ठेवलेल्या व्यापाऱ्यांनाही मंदीचा फटका बसला आहे. हळदीचा दर क्विंटलला 4,300 रुपयांपर्यंत घसरला आहे. चांगल्या प्रतीच्या हळदीला 5,300 ते 9,000 रुपये दर आहे. सन 2012 नंतर प्रथमच हळदीचा दर मोठ्या प्रमाणात घटला आहे. 4 महिन्यात क्विंटलला 2,000 तर 15 आठवड्यात 800 रुपयांनी दर कमी झाला आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे. देशातील सगळ्यात मोठी आणि प्रसिद्ध असलेली हळदीची बाजारपेठ सांगली येथे असून 4 लाख क्विंटलपेक्षा जास्त इथं आवक झालेली आहे. आणि यंदाचे पाऊसमान आणि हवामान बघता हळदीचं उत्पादनही चांगलं झाल्यामुळं हळदीचे भाव कोसळायला लागलेले आहेत. 5,500 ते 11,000 दरम्यान प्रति क्विंटल हळदीचे भाव आहेत की जे शेतकऱ्याला परवडणारे नाहीत, तोट्यात नेणारे आहेत. एकतर हळदीचा उत्पादन खर्च जास्त असतो. हळद ही रानामध्ये सुमारे 9 महिन्याचं पीक असल्यामुळं वर्षभर त्याला लागतं आणि हे बघता हा तोट्याचा धंदा बनलेला आहे. या सर्व परिस्थितीमध्ये आवक जरी जास्त असली तरी एकीकडे विदर्भ मराठवाड्यामध्ये तुरीचा प्रश्न तयार झालेला आहे. शेतकरी माल पिकवतो पण त्याच्या मालाला दर देण्याची जबाबदारी मात्र सरकार घेत नाही. पणन संचालनालय आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि राज्याचं पणन व कृषी खात्यानं यात लक्ष द्यावं. 5-6 वर्षामध्ये हळदीच्या दराला आकर्षक म्हणून दर मिळाल्यामुळं आणि साईड मार्केटच्या सगळ्या दरापेक्षा हळदीला दर जास्त असल्यामुळं हळदीचं उत्पादन तुलनात्मकदृष्ट्या 5 वर्षात यंदाच्या वर्षी 25-30% साधारण 25 ते 30 लाख होती वाढलेलं आहे. शेतकऱ्यांना इतर वस्तू जास्त मिळत नाही आणि हे नगदी पीक आहे. नगदी पिकाचा आकर्षण आणि जमिनीचा दर्जा चांगला राहतो आहे म्हणून हळदी शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात लावलेली आहे. यंदा हळदीचा दर सुरुवातीला 15 एप्रिलपर्यंत जानेवारी 15 एप्रिल हा जो भाव होता तो 6,000 ते साधारण 12,000 होता. परंतु या 10-15 दिवसांमध्ये मराठवाड्याचे आणि इतर सगळे सेंटर सुरू झाल्यामुळं हळदीचा दर साधारण 1,000 रुपये 800 रुपये घटलेला आहे.